स्वादाविष्कार चॅनलमध्ये मी वैशाली गायकवाड आपले मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण एका वेगळ्या पद्धतीने बासुंदी बनवणार आहोत. बासुंदी म्हटलं की खरं तर कष्टाला पर्याय नाही, कारण सतत ढवळत राहावे लागते. एक तासभर तरी दूध आटवावे लागते. पण आज मी जी ट्रिक वापरलेली आहे ती वापरून तुम्ही बिना कष्टाची बासुंदी बनवू शकता आणि खूप सुंदर होते ही बासुंदी. तर ही बासुंदी कशी बनवायची ते पाहू आपण. यासाठी मी या ठिकाणी दूध घेतलेले आहे. हे दूध मी आदल्या दिवशीपासूनच आटवत ठेवलेले आहे. आदल्या दिवशी सकाळी तुम्ही 1 लिटर दूध 10 ते 15 मिनटं गॅसवर उकळून ठेवा. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी 10 ते 15 मिनटं दूध उकळून घ्यायचं आहे. नंतर रात्री फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी थोडंसं 10 मिनटं उकळून घ्यायचं आहे. असं 2-3 वेळा 10-10 मिनटं आपल्याला हे दूध उकळून घ्यायचं आहे. आणि आता मी संध्याकाळी ही बासुंदी करायला घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता दुधाचा कलर चेंज झालेला आहे. पिवळसर दूध दिसत आहे. म्हणजे एकदम आपण जे एक तासभर दूध आटवत ठेवतो तसं न करता आपण आदल्या दिवशीपासून थोडा थोडा वेळ दूध आटवून घ्यायचा आहे. म्हणजे एकदम आपल्याला कष्ट पडत नाहीत आणि एकदम कॉन्सन्ट्रेशन देऊन लक्ष देऊन सतत ढवळत राहावे लागत नाही या बासुंदीला. आता हे दूध बासुंदी करण्यासाठी तयार आहे. तुम्ही बघू शकता दाटसरपणा आलेला आहे दुधाला. यामध्ये आपण आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत. मी काजू आणि बदाम टाकलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स टाकू शकता. यामध्ये 1/2 वाटी साखर टाकून घ्यायची आहे. थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये वेलची पूड घातलेली आहे 1 चमचा आणि यामध्ये मी मिल्क मसाला वापरलेला आहे. तो टोटली ऑप्शनल आहे. तुम्ही फक्त वेलची पावडर वापरून करू शकता बासुंदी. पण दूध मसाल्याने अतिशय अप्रतिम टेस्ट येते बासुंदीला. जर अवेलेबल असेल तर नक्कीच वापरून बघा. खूप सुंदर टेस्ट येते. बाहेरून मार्केटमधून आपण जी बासुंदी आणतो तशी परफेक्ट टेस्ट येते दूध मसाल्याने. आता मी यामध्ये केशर टाकणार आहे. केशर देखील तुम्ही स्किप करू शकता. तुम्ही नाही वापरले तरी चालेल. फक्त वेलची पूड ड्रायफ्रूट्स वापरून देखील बासुंदी सुंदर होते, कारण आपण ओरिजिनल दूध आटवून बासुंदी बनवतो आहे त्यामुळे ते नक्कीच छान बनते. आता हे दूध आपण फक्त 10 ते 15 मिनटं आटवत ठेवणार आहोत. बिलकुल ह्याला सतत ढवळत राहण्याची गरज नाही. तुम्ही बघू शकता दुधावरती साई तयार झालेली आहे. मी याला हलवलेले देखील नाही, कारण ते तळाला लागण्याची शक्यता खूपच कमी असते. त्यामुळे नुसतं आटवत ठेवलं तरी चालतं. त्यामुळे बिलकुल याला कष्ट पडत नाहीत. आणि दुसऱ्या भांड्यात देखील मी काढून घेतलेलं आहे आधीचं भांडं चेंज करून. त्याच्यामुळे देखील हे खाली लागण्याची शक्यता नसते दूध. तर फक्त आपल्याला 15 ते 20 मिनटं छानपैकी आटवून घ्यायचं आहे. हे बघा 15 ते 20 मिनटं आटवल्यानंतर किती सुंदर प्रकारे बासुंदी तयार झालेली आहे. एकदम मलाईदार बासुंदी रबडी तयार झालेली आहे. टेस्ट एकदम सुंदर लागते. अप्रतिम टेस्ट येते या बासुंदीची. नक्की नक्की ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे कळवा. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे. आता ही बासुंदी सर्व करण्यासाठी तयार आहे. बरेच जण व्हिडिओ पाहतात आणि सबस्क्राईब करायचं विसरून जातात, लाईक करायचं विसरून जातात. तर तसं करू नका. प्लीज सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा
कारण अशा छोट्या छोट्या छान छान टिप्स आणि ट्रिक्स मी या व्हिडिओमध्ये घेऊन येत आहे, त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता किती छान मलाईदार बासुंदी तयार झालेले आहे, ते देखील बिना कष्टाची. फक्त आदल्या दिवसापासून आपल्याला याची तयारी करायला लागते एवढंच. पण जर तुम्ही एक तासभर दूध आटवत ठेवलं डायरेक्टली तर खूप कष्ट पडतात, ती बासुंदी तळाला लागण्याची शक्यता असते, सतत तिला ढवळावे लागते. तर या बासुंदीमध्ये असं कष्ट पडत नाही. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. आता आपण ही बासुंदी सर्व करू. वा, मस्त दिसत आहे. तर प्लीज ट्राय करून बघा आणि मला कशी झाली ते कमेंटद्वारे कळवा.